नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आठ ते 14 ऑक्टोबर रोजी शहरात मिशन कवच कुंडल अभियान, कोविड लसीकरणासाठी मनपातर्फे ही विशेष मोहीम. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन, शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला मॅरेथॉन स्पर्धेत भाग. मनपा निवडणुकीत प्रभाग पद्धत नको, वॉर्ड पद्धती हवी, जय विदर्भ पक्षाची मागणी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका व त्या अनुषंगाने नागरिकांची सुरक्षा यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान लसीकरणासाठी मिशन कवच कुंडल ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यासंबंधी महाराष्ट्र राज्य अप्पर मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी शहरात त्वरित या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. राज्यात व नागपूर शहरात 16 जानेवारी 2021 पासून कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक व त्यानंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांची संख्या 155 असून या मोहिमेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मनपाचा शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग, महसूल विभाग यासोबतच अन्य संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून प्रभागनिहाय लसीकरणाबाबत मनपाची चमू कार्य करणार आहे. नागपूर शहराचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त जरीपटका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण मैदानावर मॅरेथॉन धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 900 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धेत विजेत्याला बक्षीस म्हणून 10,000 रुपये देण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. प्रत्येकाने मेहनत घेतली ही मॅरेथॉन धावणे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश जग्यासी, बाबू खान, अनिरुद्ध पांडे, आशिष मंडापे, गौतम अंबादे यांनी सहकार्य केले. महानगरपालिका निवडणुकीत मुंबईला वॉर्ड पद्धत व इतर ठिकाणी प्रभाग पद्धत, अशा प्रकारे एकाच राज्यात दोन निवडणूक प्रक्रिया करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शनिवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जय विदर्भ पक्षातर्फे एक वॉर्ड एक नगरसेवक यासाठी आग्रही मागणी करण्यात आली. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा विदर्भवादी नेत्यांनी दिला. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की मुंबईमध्ये प्रभाग वार्ड पद्धतीने निवडणुका होतील आणि नागपूर व इतर ठिकाणी वार्ड प्रभाग पद्धतीने निवडणुका होईल. मुंबईला वार्ड पद्धत आणि इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रभाग पद्धत हा निर्णय मूळ चुकीचा निर्णय आहे. हा महाराष्ट्र सरकारचा लोकशाहीचा खून करणारा निर्णय आहे. हा जनतेच्या विरोधातला निर्णय आहे आणि म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी यांनी मिळून आज संयुक्तपणे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध या ठिकाणी निदर्शनं केलेली आहे, घोषणाबाजी केलेली आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की एक वार्ड एक पार्षद अशाच पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजे. अशाच पद्धतीनं आतापर्यंत निवडणुका झालेल्या होत्या. 3 पार्टी मिळून एक महाराष्ट्र सरकारमध्ये एकत्र येऊन जी आता महाविकास आघाडी तयार झाली आहे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. हा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. या प्रभाग पद्धतीमध्ये फक्त श्रीमंत पार्ट्या, मोठे माणसं हेच निवडून येऊ शकतात. सामान्य कार्यकर्ता उभा राहू शकत नाही. आम जनतेला ह्या निवडणुकीपासून वंचित करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो. विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मते विदर्भाची कृषी निर्यात वाढवण्यासाठी गुणात्मक उत्पादन प्रक्रिया तसेच कृषी मालाचे विपणन होणे आवश्यक आहे. शेतीवरील कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.
विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळण्यासाठी गुणात्मक उत्पादन प्रक्रिया पॅकेजिंग तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे विपणन होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे म्हणणे आहे. सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आपेडा 7 ॲग्रोविजन फाउंडेशन नागपूर आयोजित विदर्भातील कृषीमल भाजीपाला यांची निर्यात क्षमता या विषयावरील संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉक्टर एम अंगमथू अध्यक्ष एपेडा अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर रवींद्र ठाकरे ॲग्रोविजन फाउंडेशन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सी डी माई तसेच संघटन सचिव रवी बोरटकर रमेश मानकर उपस्थित होते. विदर्भाच्या फळ उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी संत्रा मोसंबी लिंबू मनुका कोथिंबीर यांना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात टेबल फळांच्या स्वरूपात निर्यात करून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. नितीन गडकरींनीही कार्यक्रमात अशी माहिती दिली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत लोकांनी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रहदारी आणि गुन्हेगारांचा मागोवा कसा घेतला जातो हे देखील जाणून घेतले. सोबत नागपूर स्मार्ट सिटी उपक्रमात आपल्या प्रतिक्रिया दिल्या. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आदरणीय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर अंतर्गत शहरातील लोकांनी शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियंत्रण आणि गुन्हेगारी नियंत्रणाची माहिती घेतली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने शहरातील नागरिकांचे विविध गट जसे की डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सचिव रिपोर्टर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना आमंत्रित केले होते. त्यांना आदरणीय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरबद्दल माहिती देण्यात आली. आझादीचा अमृत महोत्सव केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय आणि शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या स्मार्ट सिटीज मिशनने प्राप्त केलेल्या सूचनांनुसार साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत लोकांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी स्मार्ट सिटी ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉक्टर शील घुले अनुप लाहोटी कुणाल गजबिये आरती चौधरी आणि आयटी सहाय्यकाची टीम उपस्थित होती. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूर येथील चितारोळीतील गजानन बेड यांच्या घराला आग लागल्यामुळे घरातील 4 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. घरातील फ्रीज चालू केल्यामुळे हा स्फोट झाला असल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे. चितारोळीतलं गजानन बिंडे यांचं घर आहे. सकाळी 5:45 त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याने काहीतरी स्विच चालू केला आहे आणि त्यावेळी हा ब्लास्ट झाला अशी प्राथमिक माहिती आहे. घरात बरंचसं डॅमेज झालेलं आहे. सुदैवानं कुणी सिरियसली जखमी नाही. 4 लोकांना किरकोळ इजा झालेली आहे. सिरियस कोणी नाही आहे. ठीक आहे, पण प्राथमिक आम्ही तपास चालू आहे. अजून काही निश्चित क्लू मिळालेला नाही नेमकं काय झालं. अंदाज काय वाटतो? स्विच चालू केल्यावर घटना घडलेली आहे. इलेक्ट्रिक स्विच चालू केल्यावर आम्ही BDDS, डॉग स्क्वॉड, फायर ब्रिगेड ह्या सर्वांची टीम मागून त्यांचाही विचार घेतलेला आहे. आणखी काय आम्हाला निश्चित क्लू मिळालेला नाही.
यंदा नागपूरच्या दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन दिवस समारोहात त्याच लोकांना प्रवेश मिळणार ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. शुक्रवारी पार पडलेल्या दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शुक्रवारी दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत सांगण्यात आले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या नियमानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जी आंबेडकरी जनता दीक्षाभूमीवर येण्यास उत्सुक आहे तिने कोरोनाच्या दोन्ही लसीचे डोस पूर्ण केलेले असावे. याशिवाय 24 तासाआधीचे RT-PCR टेस्टचे रिपोर्ट सादर केलेले असावे. 16 वर्षाखालील मुलं व ज्येष्ठ नागरिकांना दीक्षाभूमीत प्रवेश वर्ज्य असून या बाहेरगावी राहणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. हा खूप कमी लोकांमध्येच होणार आहे. निवडक समिती सदस्य, निवडक भंतेगण आणि भदंत आर्य नागार्जुन सर, सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना होईल. एक दिवस अगोदर ध्वजारोहण होईल आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागपुरातल्या आवाज इंडिया, UCN बुद्धा आणि लॉर्ड बुद्धा ह्या तिन्ही वाहिन्यांवरून दाखवण्यात येईल. एकदम थोडक्यात सांगायचे म्हणजे 2 लसी घेतलेल्यांनाच प्रवेश आहे. 2 लसी नसतील तर 72 तासाआधीची RT-PCR किंवा 24 तासापूर्वीची रॅपिड अँटीजेन टेस्ट याचं सर्टिफिकेट असणं जरुरी आहे. 18 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील नागरिकांना प्रवेश नाही आणि त्यामुळं RT-PCRची म्हणा किंवा रॅपिड अँटीजेनचे 2 लसींचे प्रमाणपत्र हे सोबत बाळगणं, ते ई फॉर्ममध्ये असो की हार्ड कॉपीमध्ये असो, त्याशिवाय तुमच्या वयाचा दाखला म्हणून सरकारी कुठलंही ओळखपत्र किंवा आधार कार्ड हे लोकांना बाळगणं अत्यंत जरुरी आहे. कुठलंही प्रसाद वाटप, भोजनदान करता येणार नाही. त्याशिवाय गरोदर महिला, दिव्यांग, आजारी व्यक्ती यांनी शक्यतो दीक्षाभूमीवर 14 आणि 15 तारखेला येण्याचं टाळावं. बाहेरगावच्या लोकांनी प्लॅनिंग करताना 14-15 ही तारीख सोडून जर केली तर व्यवस्थेवर ताण येणार नाही. अशा प्रकारच्या ह्या एकदम थोडक्यात सूचना आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींनी 14 आणि 15 तारीख सोडून आपलं दीक्षाभूमीला किंवा नागपूरला येण्याची तयारी करावी जेणेकरून ते गर्दीत सापडणार नाही. आता अनेक वेगवेगळे हे आहेत. आपल्याला एक ऑन ॲव्हरेज आपल्याकडे 25 ते 30 लाख लोक 2 दिवसात येतात असा एक अंदाज आहे. आता अनेक लोकांना समजुतीमुळे म्हणा किंवा कोणी भीतीमुळे म्हणा, प्रशासनाच्या आव्हानामुळे म्हणा आणि मुख्य कार्यक्रम नसल्यामुळे म्हणा गर्दी कमी राहील हे नक्की, पण आता किती कमी राहील हे तसं प्रेडिक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि त्यातही 18 वर्षाच्या खालील आणि 65 वर्षाच्या वरील म्हटलं की जवळपास 30-40% तेच कमी झालेत. ह्या कोरोना काळामध्ये दीक्षाभूमीची सर्व व्यवस्था ही दानावर चालते आणि प्रत्येक वर्षी मी म्हणा किंवा जुने सेक्रेटरी की किती दान आलं आणि किती खर्च होतो याचा एक ढोबळ एक सांगत असतो. आता 2 वर्षापासून पेट्या उघडल्या नाहीत, स्मारक समितीकडं एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं तुमच्या माध्यमातून मी सर्व अनुयायांना, सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी सढळ हाताने दीक्षाभूमीला मदत करावी. अनेक संस्था, कोणाचं स्वतःचं हेडक्वार्टर दीक्षाभूमी आहे तर दीक्षाभूमीच्या नावानं कुठले वेगवेगळे संघ काढून अशा अनेक संस्था दीक्षाभूमीच्या नावाचा गैरवापर करतात आणि खूप दानकर्त्यांनी मला म्हटलं की बाबा आम्हाला वाटलं हे दीक्षाभूमीचंच अंग आहे म्हणून आम्ही त्यांना दान दिलं. तर अशा अनेक संघटनांना माझं आव्हान आहे की त्यांनी असा गैरप्रकार करू नये. दीक्षाभूमीवर फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचंच ऑफिस आहे आणि पुढे जर असं आढळलं की दीक्षाभूमीच्या नावाचा गैरवापर कोणी करत आहे, स्वतःचं हेडक्वार्टर
दीक्षाभूमी दाखवत आहेत, तो कोणी स्वतःचा संघ दाखवत आहे दीक्षाभूमी, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे संरक्षण दल नागपूरने विदेशी मद्य आणि दिल्ली चेन्नई जीटी एक्सप्रेस मधून 10,61,480 रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि 10 ट्रॉली बॅग पकडल्या. या घटनेवरून हे मात्र स्पष्ट झाले आहे की रेल्वेतून केवळ दारू आणली जात नाही तर तिची तस्करी पण होते. मिळालेल्या माहितीनुसार जीटी एक्सप्रेस सकाळी 10:15 प्लॅटफॉर्म 2 पोहोचली. आरपीएफला गुप्त माहिती मिळाली होती की रेल्वेच्या एसी कोचमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू नेली जात आहे. ट्रेन येताच अधीक्षक आर.एल. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू झाला. दरम्यान वातानुकूलित कोच B03 41-46 सीटखाली काही पिशव्या संशयास्पद स्थितीत दिसल्या. कोचमधील प्रवाशांनी त्या पिशव्या त्यांच्या नाही आहे असे सांगितल्यानंतर बॅग खोलून बघितली तर दारूच्या बाटल्या दिसल्या. तथापि या वेळपर्यंत ट्रेन सुरू होण्याची वेळ आली होती. अशा स्थितीत 7 ट्रॉली बॅग ताबडतोब ट्रेनमधून उतरवण्यात आल्या. सेवाग्राम पोस्टवर तैनात API कृष्णानंद राय यांना कळवल्यानंतर उर्वरित 3 पिशव्या पण उतरवण्यात आल्या. या 10 ट्रॉली बॅगमध्ये आरपीएफने 2,31,480 रुपयांच्या दारूसह 2,61,480 रुपयांचा माल जप्त केला. हे प्रकरण पुढील कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाकडे सोपवण्यात आले. आज दिनांक 8-10-2021 को मुख्य विकास से सूचना मिली कि ट्रेन नंबर 026-16 जीटी एक्सप्रेस में शराब की तस्करी की जा रही है. सूचना मिलने पर सहायक उप निरीक्षक सीताराम जाट, आरक्षक मनीष गौतम, आरक्षक अनिल रोशनरी, आरक्षक राजेश गढ़पलवार तथा CIB स्टाफ प्रधान आरक्षक मनोज काकड़ की टीम बनाकर गाड़ी को चेक करने के निर्देश दिया गया. चेकिंग के दौरान गाड़ी में B3 कोच में चेक करते समय 41-46 वाले केबिन में कुछ संदिग्ध बैग दिखाई दिए गए, जिसमें से 7 बैग नागपुर स्टेशन पर उतारे गए तथा कुछ बैग छूट गए थे, जिसकी सूचना उप निरीक्षक सेवाग्राम को दी गई, जिसके अनुसार 3 बैग सेवाग्राम उतार कर नागपुर लाए गए. आगे पंचनामे कार्रवाई श्री सीताराम जाट द्वारा की गई, जिसमें पंचनामे में उक्त 10 बैग में 180 नग अंग्रेजी शराब की बोतल मिली, जो अलग अलग ब्रांड की है, जिसकी अंदाजन कीमत 2,32,000 रुपये आकी गई तथा ट्राली बैग की कीमत के साथ शराब की कुल कीमत 2,62,000 रुपये के समथिंग आकी गई है. उक्त शराब एवं ट्रॉली बैग को अग्रिम कार्यवाही हेतु स्टेट एक्साइज डिपार्टमेंट को सुपुर्द किया गया. आगे की कार्रवाई एक्साइज डिपार्टमेंट द्वारा जारी है. उपरोक्त कार्रवाई श्रीमान वरिष्ठ मंडल संचालक श्री आशुतोष पांडे साहब के मार्गदर्शन में की गई है तथा भविष्य में भी इस प्रकार की तस्करी ना हो इसके लिए टीम को निर्देशित किया गया है. तो कुछ तरीका अभी तस्कर लोगों ने चेंज किया है, जिसमें वो पुलिस का हुलिया या पुलिस के बैग जैसा पैटर्न अपना कर शराब की तस्करी की जाने की सूचना मिली है. ऐसी कार्रवाई के लिए टीम को निर्देशित किया गया है, भविष्य में भी इस प्रकार की कार्रवाई जारी रहेगी. दुसऱ्या लाटेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आघाडीवर काम करणारे निवासी डॉक्टर पूर्वी शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी 4 दिवस संपावर गेले होते. या दरम्यान सेंट्रल मार्ट आणि सरकार यांच्यातील चर्चा सकारात्मक झाल्यानंतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. राज्यभरातील निवासी डॉक्टरांना शैक्षणिक शुल्काचा परतावा म्हणून शुक्रवारी सरकारने 1,21,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात प्रशासनाने अधिसूचनाही जारी केली होती. या निर्णयामुळे मेयो आणि मेडिकलच्या 745 निवासी डॉक्टरांना फी परत मिळणार आहे. सेंट्रल मार्टच्या बॅनरखाली राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले. संपामुळे आरोग्य सेवा ठप्प झाली होती. शेवटच्या दिवशी परिस्थिती अशी झाली होती की OPD आणि सामान्य सेवा बंद करावी लागली. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा बंद करण्याचा निर्णयही घेतला होता. चौथ्या दिवशी संपानंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सेंट्रल मार्टसोबत बैठक घेतली आणि लवकरच शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले. आपल्या आश्वासनानुसार शासनाने प्रत्येक निवासी डॉक्टरांना GR जारी करून 1,21,000 रुपये देण्याचे आदेश जारी केले. सरकारने शुल्क माफी नाही तर कोरोना कालावधीत दिलेल्या सेवेसाठी सहानुभूती निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम डॉक्टरांना 2 टप्प्यात दिली जाईल. पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये आणि दुसरा हप्ता मार्च 2022 दिला जाईल. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आता उपाध्यक्षांच्या नियुक्तीची कसरत सुरू झाली आहे. निकालावरून हे तर ठरले आहे की हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे, कारण सहयोगी पक्ष दावा करू शकतील असे जागांचे समीकरण झाले नाही. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीनंतर आता काँग्रेस 31 ऐवजी 33 सदस्यांसह अजून मजबूत झाली आहे.
4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने 50%पेक्षा जास्त आरक्षणामुळे राज्यातील 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांमधील ओबीसी जागांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. राज्य निवडणूक आयोगाला खुल्या प्रवर्गातून या जागांवर पुन्हा निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मान्यता रद्द केल्यामुळे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची जागाही गेली आणि त्यांचे उपाध्यक्षपदही रिक्त झाले. आता त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे निवडणूक जिंकल्यानंतर मिनी मंत्रालयाच्या घरी पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांना उपाध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. ओबीसी मान्यता रद्द झाल्यामुळे मनोहर कुंभारे यांची केळवटची जागा गमवावी लागली, तसेच महिला आरक्षणानंतर त्या पुन्हा निवडणूक लढवू शकल्या नाही. अन्याय होऊ नये म्हणून पक्षाने त्यांच्या पत्नीला त्यांच्या जागी तिकीट दिलं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील 2.5 वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ 8 ते 9 महिने शिल्लक आहेत. सुमित्रा कुंभारे यांना त्यांच्या पतीऐवजी उपाध्यक्षपद देऊन कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी दिली जाईल असे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद पूर्णपणे सुनील केदार गटाच्या ताब्यात आहे. कुंभारे हा त्यांचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. केदार यावर निर्णय घेतील. कुंभारे हे उपाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असू शकतात अशी देखील चर्चा आहे. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.